तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आपल्याच शेतामध्ये थोडक्यात ही जी सुबाबाईचा प्लॉट 1/4 लावलेला आहे त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। जर तुम्ही शेळीपालन करत असला तर तुम्हाला माहिती, ह्या शेळीपालनात सगळ्यात महत्त्वाचं चाऱ्याचं नियोजन, त्यांना जे लागणारा जे चारा आहे का हिरवा, त्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं लागतं। तर तुम्ही ते नियोजन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर आपण ही सुबाबाई लावली कधी आणि त्याचं नियोजन कसं केलं, ही एवढी आता एवढी म्हणजे आणखीन पावसाळा चालू झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता हिथनं पुला पावसात तर ही लई मोठी होणार आणि ह्याचा जो चारा आहे तो एकदम भक्कम प्रकारे आपल्या शेरडांना शेळ्यांना वापरण्यासाठी उपयोगाला येतो। तर कसं नियोजन करायचं, आपण ही लागण कधी केली आणि आता एवढी कशी किती दिवसात आली, त्याची सुरुवातीपासून प्रक्रिया तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी ज्या वेळेस सुरुवातीला म्हणजे सुबाबलीचं बी आणलं, आता तुमच्या इथं बी भेटतं का नाही तालुक्याच्या दुकानात एखाद्या जाऊन तुम्ही बघू शकता। ज्या म्हणजे दुकानात शेतीचं सामान मिळतं अशा दुकानात सुबाबलीचं बी मिळतं, किंवा तुम्ही तुमच्या ऑनलाईन वगैरे ह्या बी प्रक्रियामध्ये सुबाबलीचं बी मागवू शकता। ही जर चारा एक वेळा लावला ना आपण तर ही जवळपास 25 वर्ष चारा शेळ्यांसाठी चालतो। तर ती लावायची प्रक्रिया कशी आणि ती आतापर्यंत मी ह्या आणला कसा, आता तुम्ही बघू शकता चांगला भक्कम चारा आहे, भरपूर आपण 8/2 सुबाबलीचं केलेलं आहे। तर कसं नियोजन करायचं तुम्हाला सांगतो की सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेस बी आणचाल, बी आणल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला सांगतो बी आहे ते पाणी उकळून घ्यायचं, चांगलं खळाखळा पाणी उकळून घ्यायचं गॅसवर ठेवून, चांगलं उकळून द्यायचं पाणी। पाणी उकळल्यानंतर त्या पाण्यामध्ये जी बी आहेत का ती बी टाकून द्यायचं पातेल्यामध्ये आणि त्याला वरणं काय ते झाकायचं वगैरे थोडं, म्हणजे उकळत्या पाण्यात टाकायचं पाणी। तुम्ही जर माणसांना गार होऊन द्यावं तर ती जी बी आहे ती एकदम कडक असतं, ती फुगत नाही। उकळत्या पाण्यात बी टाकायचं तुम्ही आणि सकाळपर्यंत त्याला थोडक्यात ही करा ठेवायचं काय म्हणजे तसंच ठेवायचं आणि सकाळनं बी फुगलं, तुम्ही ती बी बघायला गेला की तुम्हाला असं फुगल्यागत दिसतात म्हणजे काळं जी बी असतात का ती आपल्याला सकाळनं थोडक्यात असा भगवा कलर हो असा कलर आल्यासारखा दिसतो त्याला हिरवट हिरवट, मग ती बी सगळं फुगलेलं काढून घ्यायचं। आणि आधी सुबाबलीच्या रानाची आपण सरी काढायची, ड्रिप असली तर ठीक आहे, ड्रिपनी भिजवून घ्यायचं आणि ओलं करून मग तिथं एक साधा आपलं नॉर्मल असं बोटाने थोडं उकरायचं आणि तिथं ती बी टाकायचा आणि लावून घ्यायचा। मग तशा प्रकारे बी लावून तुम्ही लागण करू शकता आणि लागण केल्यानंतर विशिष्टीम कशी, त्याला पाणी कमी पडलं नाही पाहिजे किती दिवस, एक सुरुवातीला एक 8-10 दिवस 15 दिवस। तुम्ही पावसाळ्यात काय लागण केल्यानंतर कशी बी येणार असते, पावसाळ्यात काय फेल जात नसतं, तुम्हाला तर माहितीच आहे पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर जे आहे ते सगळं हिरवं राहतं। मग ती लागण झाल्यानंतर पाणी त्याला द्यायचं, खताची वगैरे काय आवश्यकता नसते। जर तुम्हाला लईच वाटू लागलं तर एक फुटभराच्या आसपास झाड आल्यानंतर थोडं आपलं युरिया जे असतो का आपला युरिया नॉर्मल एरिया घ्यायचा आणि बुडापासून एक 4 बोटाच्या इतभराच्या अंतरावर टाकायचा आणि एक पाणी द्यायचं। आता हे मी उन्हाळ्यात 5व्या महिन्यात लागण केलेली, जवळपास 5व्या नाही मला वाटतं गेल्या मी मार्चमध्ये एप्रिलमध्ये लागण केलेली, मार्चमध्ये केली असेल तर ही 2-4 महिन्यातच एवढी आलेली आहे तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आणि शेळ्यांचं जर दुसरं वैरणीचं नियोजन जर म्हणलं तर सोप्या पद्धतीने करायचं म्हणलं तर ही माईकची वायर आहे, इकडं तुम्ही बघू शकता। आपण इकडं जे आहे ते नेपेअर बी लावलेलं आहे, स्मार्ट नेपेअर ही असं वैरण तुम्ही जागच्या जाग्यावर करू शकता शेळ्यांसाठी। अशा प्रकारे वैरण करायची आणि मग शेळ्यांचा जो चारा तुम्ही हिरवा चारा जितका डेव्हलप करता तितका फायद्याचा आहे, बाकीचा सुका चारा तर आहेच आहे तिकडे याला जी गंज पण आहे दाखवते। तशा प्रकारे असं म्हणजे थोडक्यात हापशिजनला आपल्याला जे भेटेल थोडक्यात आता भुईमुगाचं वेल आहे ती ना, भुईमुगाच्या वेलाची गंज आपण लावलेली आहे तिथं, जवळपास 1 एकराचं वेल आपण घेतल्या 3000 रुपयाला एक जणाचं असं आपण घेऊ शकतो, किंवा नसलं तरी म्हणजे तुमच्या शेतात असलं तर 10-5 किलो लावून तुम्ही घेऊ शकता। तिकडे आतमध्ये या तुम्हाला दाखवतो आणखी सुबाबल कशा प्रकारे भक्कम झाली होती तर तुम्ही बघू शकता हो का। आता ही एकदम असं इतक्या लेवलला झाडाचा बुडका असा मजबूत झालेला आहे आणि हे जी कटिंग वगैरे आपण नंतर करणार आहे असे म्हणजे ही करू शकता त्या माग वायर गुतून असा हिरवा चारा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। तिकडे दाखवतात इकडे असा चारा तुम्ही जर केला ना तुम्ही बघू शकता किती हिरवा चारा आहे आणि शेळ्यांसाठी एकदम उपयुक्त, शेळ्यांना ह्या चाऱ्याने चांगली सुधारतात शेळ्या। आपल्यापाशी बिटलच्या आहेत 2-3 शेळ्या आणि गावरान आहेत, त्या बिटलला एक भोर क्रॉस केलेली आहे, तर अशी बी पाट आहेत आपण सांभाळलेली आहेत। तर शेळी पालनात सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही चारा व्यवस्थापन जर केलं ना तर मागेसारखी थोडं म्हणजे मग दिसेल ती व्यवस्थित दाखव। हां, शेळी पालनात जर थोडा चारा व्यवस्थित केला
तर तुम्ही सक्सेस शेळीपालक होऊ शकता. चारा नसला तर या ठिकाणी शेळ्या पालनात पालन म्हणजे थोडक्यात शेळी पालन करताना तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. शेळ्यांना थोडंसं म्हणजे हे झालं काय झालं तरी तुम्हाला चारा हा सगळ्यात मेन आहे. तर चाऱ्याचं नियोजन करायचं झालं तर ही सुवाबल्याची तुम्हाला मी माहिती सांगितली. अशा प्रकारचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ती घंटी दाबा. तर भेट पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत नमस्कार.